नमस्कार मित्रांनो अनेक व्यक्तींचे वोटर कार्ड म्हणजेच मतदान कार्ड खराब झालेले असते त्यावरचे फोटो दिसत नाही किंवा नाव पत्ता पूर्णपणे पुसले जातात मग यावेळी काय करावं सुचत नाही आहे तर मित्रांनो तुम्ही डिजिटल वोटर कार्ड जो आहे अवघ्या दोन मिनटाच्या आत घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून न्यू पी व्ही सी वोटर कार्ड फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता फक्त दोन मिनिटात मग कशा पद्धतीने नवीन पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या न्यू पी व्ही सी वोटर कार्ड डाउनलोड कराल या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये एक ब्राऊझर ओपन करा त्या ब्राउजरमध्ये म्हणजेच गुगलमध्ये सर्च करा वोटर्स डॉट ई सी आय डॉट झी ओ व्ही डॉट इन या नावाने सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर वोटर सर्व्हिस पोर्टल जो ऑफिशियल पोर्टल आहे तो ओपन झालेला दिसेल या पोर्टलच्या माध्यमातून नवीन मतदान कार्ड तुम्हाला बनवता येईल त्यानंतर जर तुमचं लग्न झालेलं असेल तुमच्या पत्नीचे नाव यामध्ये ॲड करायचे असेल तर याच पोर्टलच्या माध्यमातून करता येईल त्यानंतर तुमच्या नावामध्ये दुरुस्ती करायची असेल पत्ता चेंज करायचा असेल सर्व याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे पूर्वीचे पोर्टल या ठिकाणी आता चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो त्यानंतर तुमच्या मतदान कार्डला जर आधार कार्ड जोडायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून जोडता येणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला भाषा समजत नसेल तर भाषा सुद्धा तुम्हाला यामधून चेंज करता येणार आहे तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा तुम्हाला सहजरित्या चेंज करता येतं आता आपण लॉग इन करून घेऊया अनेक व्यक्तींना लॉग इन करण्याची प्रोसेस माहिती असते ज्यांना माहिती नाही या व्हिडिओमध्येच शेवटी तो व्हिडिओसुद्धा सुद्धा लावण्यात आलेला आहे कंटिन्यू व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड किंवा तुमच्याकडं मतदान कार्ड असेल तर तो मतदान कार्ड नंबर तुम्हाला टाकून लॉग इन करायचं आहे खाली जो कॅपचा दिलेला असेल तो कॅपचा टाकून रिक्वेस्ट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या पद्धतीने तुम्ही लॉग इन या पोर्टलवरती होऊन जाल mm -hmm. लॉग इन झाल्यानंतर आता तुम्ही जे काही तुम्हाला या पोर्टलवरती करायचं आहे ते सहजरित्या करू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती घेणार आहोत नवीन वोटर कार्ड म्हणजेच न्यू पी व्ही सी वोटर कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे अवघ्या दोन मिनिटामध्ये या ठिकाणी क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर दुसऱ्या पेजवरती तुम्ही ओपन झालेला दिसेल आता तुम्हाला तुमचा जो मतदान कार्ड नंबर आहे तो मतदान कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे इंटर ई पी आय सी नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जो राज्य असेल तो राज्य निवडून घ्यायचं आहे मित्रांनो मी सिक्युरिटीसाठी इथं ब्लर केलेलं आहे तुमचं राज्य जे असेल ते राज्य इथं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर पूर्ण डाटा तुमचा ओपन झालेला दिसेल तुमचं नाव वगैरे आलेलं असेल ते पाहू शकता तुम्ही आता त्यानंतर तुम्हाला आता पी व्ही सी वोटर कार्ड डाउनलोड करायचं आहे तर ते डाउनलोड करण्यासाठी खाली एक ऑप्शन या ठिकाणी दिलेलं असेल सेंड ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आपण आता ओ टी पी पाठवलेला आहे एंटर ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आहे ओ टी पी आलेलं असेल कॉपी करा किंवा लिहून घ्या आणि तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे टाकल्यानंतर त्याच्यासमोर एक व्हेरीफाय नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफिकेशन डन सक्सेसफुल म्हणून दाखवेल त्याखाली डाउनलोड इपिक नावाचा एक ऑप्शन दिसत आहे ब्ल्यू पट्टीमध्ये त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ई पी व्ही सी कार्ड मोबाईलमध्ये डाउनलोड झालेला दिसेल डाउनलोडवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर ओपन होईल आता यामध्ये पहा तुमचं जे पी व्ही सी कार्ड आहे डिजिटल तो ओपन झालेला दिसेल क्लर मध्ये या ठिकाणी बघा सिक्युरिटीसाठी मी ब्लर केलेला आहे घरी बसल्या अवघ्या दोन मिनिटाच्या आत फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकाल हा कार्ड डिजिटल आहे यावरती बारकोड सिस्टीम असल्यामुळे तुम्ही हा कार्ड कोणत्याही ठिकाणी सहजरित्या वापरू शकाल मित्रांनो अनेक लाभार्थ्यांना कशा पद्धतीने पी व्ही सी कार्ड डाउनलोड करावं या संदर्भात माहिती नव्हती अवघ्या दोन मिनिटाच्या आत आपण डाउनलोड केलेला आहे आता अनेक लाभार्थ्यांना एक माहिती मला सांगायची होती आता लॉग इन कशा पद्धतीने करावी या संदर्भात माहिती नव्हती म्हणून हा व्हिडिओ मी पुढे घेतलेला आहे मित्रांनो ज्यांना माहिती आहे त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ कट करू शकाल आता या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली ईमेल आय टाका किंवा टाकू नका कॅप्चर टाकून तुम्हाला इथं कंटिन्यू यावरती क्लिक आहे कंटिन्यू यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे तो पासवर्ड कशा पद्धतीने क्रिएट करायचा या संदर्भात सुद्धा पुढे माहिती देण्यात आली आहे मित्रांनो आता तुम्हाला पासवर्ड जर विसरला असेल तर फॉरगेट पासवर्ड म्हणून सुद्धा तुम्ही फॉरगेटवरती क्लिक करून तुम्ही नवीन पासवर्ड सहजरित्या या ठिकाणी बनू शकाल मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपच्या टाकून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती ज्या वर्षी तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर नवीन या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे आता तो पासवर्ड कशा पद्धतीने क्रिएट करायचा आहे या संदर्भातील माहिती इथं समजून घ्या मित्रांनो लॉग इन करण्याची प्रोसेस मी पूर्वीच सांगितलेली आहे फक्त तुम्हाला पासवर्ड कशा पद्धतीने क्रिएट करायचा या संदर्भातील माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे मित्रांनो पासवर्ड पहा डेमोसाठी मी इथं दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्हाला पासवर्ड क्रिएट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्याची प्रोसेस मी पूर्वी दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र